नमस्कार मंडळी, मराठी मुलगी दीपाली या चॅनलमध्ये मी दीपाली आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढी वारीमध्ये होणारे जे रिंगण सोहळे आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. आषाढीची वारी म्हटलं की सर्वांना टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये अभंग ओवाच्या नामसंकीर्तनात दंग झालेले माऊलींच्या दर्शनाचे आज डोळ्यात बाळगून मैलो मैली पायी प्रवास करणारे वारकरी आठवतात. ऊन पाऊस वादळ कशाचाही विचार न करता माऊली माऊली म्हणत सर्वजण मार्गक्रमण करत असतात. या वारीतील अभूतपूर्व सोहळा म्हणजे रिंगण होय. डोळ्याचे पारणे फेडणारे हे सोहळा होय. वारी आणि रिंगण याची रचना कशी असते ते आपण आता थोडक्यात जाणून घेऊयात. रिंगण सोहळा हे प्रतिवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये त्यांच्या अश्व त्यांच्या सोबत असतात आणि रिंगण कार्यक्रमामध्ये अश्वाचे महत्त्व विशेष आहे. रिंगण सोहळ्यामध्ये मोठ्या मैदानावरती हे रिंगण आयोजित केले जातात. त्यामध्ये काही उभे रिंगण असतात, काही गोल रिंगण असतात. या दोन प्रकारचे रिंगण असतात. तसेच मेंढ्यांचे पण रिंगण पार पाडते. विविध दिंड्यांमधून वारीला जाणारे जे वारकरी आहेत ते आपापल्या नियोजित जागी वर्तुळ आकार उभे राहतात आणि मध्यभागी अश्वाला धावण्यासाठी रस्ता मोका सोडला जातो. त्यानंतर वारकरी गोलच उभे राहून गजर सुरू करतात. ताल मृदंग असे वाद्य वाजली जातात. हा गजर सुरू असताना अश्व रिंगणामधून धावतो, त्याच्या मागे वारकरी धावतात. रिंगण पूर्ण झाले की वारकरी जिम्मा फुगड्या याचा आनंद घेतात. संत सोपान काका यांच्या पालखी सोहळ्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे मेंढ्यांचे रिंगण होते. या सोहळ्यात बकऱ्यांचे रिंगण पिंपळी येथे होते, त्यानंतर इंदापूर येथे दुसरे रिंगण होते आणि हे रिंगण पाहायला भाविकांची अल्लोट गर्दी असते. रिंगण सोहळ्यामध्ये माऊलींच्या पालखीची जे अश्व आहेत ते अश्व माऊलींच्या पादुकांना दोन प्रदक्षिणा घालतात आणि या दोन प्रदक्षिणा पूर्ण झाल्याच्या नंतर मानाच्या अश्वांच्या टापाखालची म्हणजेच पायाखालची माती उचलण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. या वारी सोहळ्यातील सर्वात आनंदाचा आणि डोळ्यात साठवून ठेवावा असा सोहळा म्हणजे रिंगण सोहळा असतो. तर रिंगण सोहळा जेव्हा पार पडतो तेव्हा सर्व वारकरी गोलाकार उभे राहतात आणि माऊलींचा अश्व रिंगणामधून धावतो आणि रिंगणामधून माऊलींच्या अश्वाने माऊलींच्या पादुकांसाठी दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर त्याच्या पायाखालची जी माती आहे ती उचलण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी होते. रिंगण सोहळा पार पडल्याच्या नंतर वारकरी विविध खेळ खेळून आनंद रिंगण सोहळ्यासाठी वाखरी येथे सर्व संतांच्या पालख्या एकत्र येतात आणि सर्वात मोठे रिंगण सोहळा वाखरी येथे पार पडतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिंगण सोहळ्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ आपण सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.